ही उपवास म्हटला की दोन पदार्थ हमखास खाल्ले जातात, ते म्हणजे साबुदाना खिचडी किंवा वरईचा भात। वरईच्या भाताला वरी, भगर, सॅमुराईस, जंगल राईस, सामा चावल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। वनस्पती शास्त्रानुसार हा मिलेटचा प्रकार आहे व याला प्रोसो मिलेट म्हटलं जातं। मित्रांनो, खरं तर भगर हा शेतात आपोआप उगवणारा गवताचा एक प्रकार होता, जो मुख्यतः भात शेतात उगवायचा। बराच काळ या वनस्पतीचा काही उपयोग नाही असं समजून शेतकरी ती टाकून देत असत। पुढे त्याचा वापर जनावरांचं खाद्य म्हणून होऊ लागला। वरीचं गवत खाल्ल्याने जनावरांची चांगली वाढ होऊ लागली, तसंच त्यांच्या दुधाची क्वालिटी देखील सुधारू लागली। हे बघताच त्याचा वापर हळूहळू मनुष्याचं खाद्य म्हणून देखील होऊ लागला। भगर हे पटापट वाढणारं पीक आहे। वरई ही वनस्पती सुमारे 0.9 ते 1 मीटर उंच वाढते। ही वर्षायू वनस्पती आहे। हिची पानं लांबट असतात। खोडाच्या टोकावर अनेक फांद्यांचा फुलोरा येतो व फांद्यांच्या टोकावर कणीशके येतात, ज्यात दाणे असतात। दाणे साडून आतील पांढरे तांदळासारखे वरईचे दाणे वापरले जातात। भारतात हे पीक डोंगराळ भागात आढळतं। या पिकाला दमट व उबदार हवामान व थोड्या मुदतीचा पाऊस लागतो। या पिकाची पाण्याची गरजही अगदी कमी असते। खरं तर वरई हे धान्य नसून गवताच्या एका प्रकारच्या बिया आहेत आणि म्हणूनच त्यांचा वापर उपवासाच्या फराळात केला जातो। मित्रांनो, सहसा उपवास सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही, परंतु या दाण्यांमध्ये पोषण खूप आहे व हे खाण्याचे फायदेही आपल्या शरीराला बरेच आहेत। वरी एक सकस अन्न आहे आणि म्हणूनच उपवासात याला प्राधान्य दिलं जातं, जेणेकरून शरीराला पोषण मिळून शरीरातील ऊर्जा टिकून राहावी।